Hello student, I am Suraj Pawar, Christian Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen on page number 38 of Science, Part 1st, Standard 10. Let us see the point present on page number 38 is Double Displacement Reaction. Vidyarthi Mitrano, aaj apan page kramank 38, Vidyan, Bhag 1, इयत्ता दहवी चा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन हा पॉइंट पाहणार आहोत. लेट अस सी डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. फर्स्ट ऑफ ऑल इट्स डेफिनेशन. द रिएक्शन इन विच द आयन इन द रिएक्टेंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन की ज्यामध्ये आयन रिएक्टंटचा एक्सचेंज होतो आणि तयार होतं प्रेसिपिटेट. अशा रिएक्शनला डबल रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या रिएक्शनमध्ये रिएक्टंटचा आयन हा एक्सचेंज होतो म्हणजे अदला बदल होतो आणि प्रेसिपिटेट तयार होतं, अशा रिएक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच द रिएक्शन इन विच द आयन इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट आर कॉल डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. उदाहरणार्थ AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट प्लस NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. जेव्हा हे दोन एकमेकांमध्ये मिक्स केले जातात तेव्हा या दोघांमध्ये रिएक्शन होते आणि हे दोघे एकमेकांचे आयन हे एक्सचेंज करतात आणि सोबत प्रेसिपिटेट फॉर्म करतात. म्हणून हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. इथे पहा, AgNO3 मधला NO3 हा आयन आणि NaCl मधला Cl हा आयन इथे एक्सचेंज होत आहे. म्हणजे NO3 आणि Cl हे दोन आयन एक्सचेंज होत आहेत, म्हणजे अदला बदल होत आहेत आणि फॉर्म होत आहे AgCl आणि NaNO3. हा Cl ह्या NO3च्या जागी जातो आणि AgCl तयार होतो आणि हा NO3 या Cl च्या जागी जातो आणि फॉर्म होतो NaNO3. म्हणजे इथे NO3 आणि Cl हे दोन आयन एक्सचेंज होत आहेत, अदला बदल होत आहेत आणि यामुळे व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होत आहे. म्हणून हे रिएक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तसेच रेग्युलर क्लासेस हे लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील नियोजनाप्रमाणे स्टार्ट होतील. थँक्यू.